नमस्कार, मी चंद्रकांत हडकर बोलतो आहे. स्काय गरुडा डेव्हलपर्स मधून मी ॲज अ पी आर ओ म्हणून काम करतो. मुंबई आणि नवी मुंबई हा जो परिसर आहे तो डेव्हलप करण्यासाठी सिडको फॉर्म झाली. त्यापासून जी नवी मुंबईमध्ये जी डेव्हलपमेंट आली आहे ती एक नोडल भागामध्ये होती. 7 नोड्स अगोदर डेव्हलप झाले आहेत. त्यामध्ये खारघर, बेलापूर, कळंबोली, पनवेल आणि सानपाडा ही गावं अगोदर होती. आता सध्या जी काय लेटेस्ट डेव्हलपमेंट आहे ती द्रोणागिरी, दापोली, पुष्पकनगर, उलवे ह्या भागात जी डेव्हलपमेंट आली आहे आणि आता लेटेस्ट करंजळे. ह्या भागात जी काय शहरीकरणाचा भाग सिडकोने डेव्हलप केला आहे ही 32 गावं होती. नैना प्रकल्प त्यात राबवला गेला. त्यातले 6 गावाचं टाऊन प्लॅनिंग ऑलरेडी पास झालेलं आहे. त्या 6 गावानंतरचे आता जे 26 गावं बाकी आहेत त्यातलं आपलं एक विंधने हे गाव आहे. ह्या विंधने गावाचा परिसर आज सिडको डेव्हलप करते आणि कालांतराने इथे सर्व सुखसोयी जे की सामान्य माणसाला त्यांचं जीवन अतिशय सुकर होईल या पद्धतीने देण्यात आलेले आहे. मग नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट जे आहे ते त्याचं काम सुरू झालेलं आहे. अतिशय जोरात डे नाईट काम चालू आहे आणि त्यामध्ये जी गावं गेली आहेत त्या लोकांना सेक्टर 25 वहाळ येथे विकसित भूखंड देण्यात आला आहे. वहाळमध्ये जी डेव्हलपमेंट आहे त्यांना जेवी ॲग्रीमेंटमध्ये बिल्डर्स लोकांनी बिल्डिंगही बांधून दिल्या आहेत. त्यामध्ये त्यांना जवळजवळ 50-50 असा हा रेशो आहे. तसाच प्रकारचा हा जो डेव्हलपमेंट आहे तो आपल्या इथे पुढे विंधनेमध्ये देखील होणार आहे. आमच्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला जी घरं प्लॉट देणार आहेत त्या प्लॉटमध्ये त्यांचा विकसित भूखंड होईल आणि त्या जेणेकरून त्यांना त्या जागेमध्ये अतिशय त्यांच्या मनाप्रमाणे त्यांच्या इच्छेप्रमाणे घरं बांधण्यात येतील, बंगले बांधण्यात येतील. त्या विकसित भूखंडामध्ये त्यांना ड्रेनेज लाईन, वॉटर सप्लाय, रोड्स, नंतर मॉल, हॉस्पिटल, स्कूल, कॉलेजेस, पार्किंग, नंतर इतर ॲम्युनिटीज ज्या आहेत त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये अतिशय एक ड्रास्टिक चेंज येणार आहे आणि ही एक स्मार्ट सिटी डेव्हलप करण्यात येणार आहे. स्काय गुरुणा डेव्हलपर्सचा मी एक ग्राहक आहे. मी मागे 2 वर्षापूर्वी मुंबईत आलो होतो. मुंबईत आल्यानंतर इकडच्या आजूबाजूचे रेट पाहिले, त्यानंतर एवढ्या टोलेजंग इमारती पाहिल्या किंवा मग मला प्रश्न पडला की आपण जर मुंबईत आलो आहे, कष्ट करतो आहे, आपलं स्वप्न काय, मग आपल्या घराचं स्वप्नाचं काय, तर मग ते असा संबंध माझा स्काय गुरुडा डेव्हलपरशी आला. तिथे आल्यानंतर मी स्काय गुरुडाला भेट दिली की तिथं मला सगळं पूर्ण त्यांनी समजावून सांगितलं की बाबा तुम्ही तुमचं स्वप्न घरात जे तुमचं घराचं स्वप्न आहे तर तुम्ही इथं मुंबईत राहूनही पूर्ण करू शकता. त्यासाठी तुम्हाला घाबरून जायची चिंता नाही, कोणतीही चिंता करण्याचं कारण नाही. त्यांच्या विश्वास टाकून मी माझी एक जमीन खरेदी केली. एक 2 गुंठे मी त्या साईडला खरेदी केले. मग त्यानंतर ती जमीन खरेदी केल्यानंतर त्यांनी त्या जो 7-12 आहे तोही माझा 40-45 दिवसात तो माझ्या नावावरती झाला आणि आता मी समाधानी आहे. म्हणजे स्काय गुरुडा डेव्हलपर्सनी माझं जवळजवळ स्वप्न पूर्ण केलं आहे. मी स्काय गुरुडा डेव्हलपरचे आणि CMD काकासाहेब खाडे यांचा पूर्णपणे आभारी आहे. जे आजूबाजूची डेव्हलपमेंट आहे जसं की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल याचं काम चालू झालेलं आहे, तसंच गव्हाणफाटा जंक्शन तिथे होत आहे. त्यानंतर सिलिंग येतो आहे MTHL मुंबई ट्रान्स हार्बर लिंक जो 22 किलोमीटरचा आहे. 16.5 तो पाण्यामध्ये आहे तर 5.5 तो जमिनीवरती आहे. त्याचंसुद्धा मी काम अक्षरशः डोळ्याने बघतो आहे आणि तसंच 2 दिवस जरी झाले तरी तिथे नवीन नवीन डेव्हलपमेंट ही येत आहे. इथे सिडको तसंच नैना तसंच खोपटा टाउनशिप ह्या सर्व ज्या सिडकोच्या म्हणजे गव्हर्नमेंटच्या बॉडीज आहेत त्या सर्व इथे कार्यरत आहेत. इथे सिडकोचे स्टेशनचं काम चालू आहे. जसं खारकोपरपर्यंत लोकल चालू झालेले आहे त्याचेसुद्धा एकदम झपाट्याने त्याचं काम चालू आहे. तसंच रांजणपाडा स्टेशनचं काम चालू आहे. पुढे ही ट्रेन उरणपर्यंत जाणार आहे. तसंच अलिबाग टू विरार मल्टीमॉडल कॉरिडॉर असे रस्ते, सावंतवाडी एक्सप्रेस सारखे रस्ते या ठिकाणी येणार आहेत. म्हणजे भविष्यामध्ये इथे जर गुंतवणूक केली तर सामान्य ग्राहकासाठी ते अतिशय फायदेशीर राहील. स्काय गरुडा डेव्हलपर्स जागा विकते. उलवेच्या पुढे 3-3.5 किलोमीटरच्या अंतराने रांजणपाडा रेल्वे स्टेशन आहे. अगदी त्याच्यासमोरचे प्लॉट्स आहे आमचे. तर आपल्याकडे सर्वसामान्य ग्राहक येतात. तर विशेष करून नोकरदार वर्गाचे जास्त वर्दळ असते कारण की प्रत्येकाला वाटतं की मुंबईमध्ये आपलं घर असावं. तर त्या हिशोबाने येतात पण लो बजेट असतं त्यांचं. तर त्यासाठी आपल्याकडे EMI फॅसिलिटी पण असते. तर मग ते
पाच ते सहा महिन्यासाठी त्यांना टाइम पिरियडमध्ये आरामशीर ते भरतात. इंधनेमध्ये जी आपली प्रॉपर्टी आहे तिथून एअरपोर्ट साधारण 3 किलोमीटरवर आहे. नावाशिवा सिलिंग जो येतोय तो 700 मीटरवर आहे आणि सावंतवाडी एक्सप्रेसवे जो क्रॉस होतोय तो 300 मीटरवर आहे आणि रांजणपाडा स्टेशनवरून जी आपली प्रॉपर्टी आहे ती 500 मीटरपासून चालू आहे. ठाणे किंवा कल्याण या साईडला इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा बेस्ट इन्व्हेस्टमेंटच्या रिअल इस्टेटमध्ये आमच्या कंपनीकडून बेस्ट रिटर्न्स आहेत. आमची कंपनी या सगळ्या गोष्टींना रिप्रेझेंट करते. आमच्या इथे जर सर्वसामान्य ग्राहक आहेत ज्यांना अत्यंत कमी दरामध्ये प्लॉट्स अवेलेबल करून देतो, ज्यांना लोन घेणे शक्य नाही, नॅशनलाइज बँका आहेत ज्यांच्याकडून त्यांचे लोन अप्रूव्ह होत नाही, अशा ग्राहकांना आमच्या इकडे 50% रक्कम भरल्यानंतर आम्ही सुलभ हप्त्याद्वारे प्लॉट उपलब्ध करून देतो, जेणेकरून त्यांच्या स्वप्नातल्या हक्काचे घर साकार होईल. कॉमन पीपल जो होते उनके प्लॉट्स खरीदने के लिए हमारे जो प्राइसिंग है वो काफ़ी अच्छे हैं. मतलब 5 to 10 lakh रुपीज़ के अंदर इंसान एक नॉर्मल जो है जो वर्क करके एक इनकम प्रूफ नहीं जमा कर सकता है, हमारे यहाँ पे उनको इजी EMIs के द्वारा अपने ड्रीम हाउस लेने के लिए लैंड्स प्रोवाइड किए जाते हैं.